शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी प्रिया, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री. गोव्यात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबातमध्ये. महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची परवानगी राज्य सरकारने नाकारली असल्याने खात्री लायक समजतंय. आस्थापना खर्च जास्त असल्याने सरकारने ही परवानगी नाकारल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान या संदर्भात लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी नागपुरात झालेल्या बैठकीत दिल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे. तसेच सीना नदी पात्राच्या खोलीकरण व रुंदीकरणासाठी सुमारे 15-17 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलंय. सह्या असलेल्या चेकचा गैरवापर मामा भाच्याने केलाय. महिलेच्या खात्यावरून 2,92,000 रुपये काढून घेत व ते देण्यास टाळाटाळ केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने मामा भाच्या विरोधात गुरुवारी MIDC पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मनीषा पांडुरंग गरड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन भाऊसाहेब मस्के व त्याचा मामा संजय गोरक्ष आमले अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. जातीच्या आधारावर वसाहतींना दिलेली नावे बदलण्याचा निर्णय शासनाच्या महापालिकेने निर्देशानुसार घेतला आहे. त्यामुळे जुन्या काळात जात समूहाची ओळख दाखवणाऱ्या नगरमधील 37 ठिकाणी जातीनिहाय ओळख मिटवून त्यांना नवीन नावे निश्चित करण्यात आली आहेत. नावे बदलल्याची अधिकृत माहिती शुक्रवारी महापालिकेकडून जाहीर करण्यात आली आहे. ख्रिस्ती गल्लीतील ऐतिहासिक ह्यूम मेमोरियल चर्चमध्ये नाताळीची तयारी सुरू झाली आहे. विद्युत रोषणाई आदी कामे करण्याला वेग आला आहे. दारूच्या नशेत वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कोतवाली पोलिसांनी मुख्य चौकात नाकेबंदी सुरू केली आहे. रात्री उशिरा बेकायदेशीरपणे दारूच्या नशेत वाहने चालवणाऱ्यांवर कारवाईची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. इम्पेरियल चौकात ही कारवाई करण्यात आली आहे. शहराच्या खबरबातमध्ये इथेच थांबते, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.